हाँ सल्यूट सल्यूट लास्टला सॉरी बेबी सॉरी. आता वैभवला प्रचंड मोठा चान्स आहे. आता रहा अरबाजच्या अगेन्स्ट. त्याला हे एवढं बोल की तुझ्यासाठी साले आम्ही एवढं भांडलो, एवढी जेव्हा तुझी सगळ्यांनी बाजू घेतली तू त्यांना आपण फाट्यावरती मारलं सर. हे अरबाज तू या घरातला नाही, तू या शो मधला अक्षरशः एक निर्लज्ज माणूस आहेस. खरंच जसं की त्या रितेश दादाने सांगितलं होतं जान्हवीला बिग बॉस ची वर्स्ट कंटेस्टंट, तसा हा बिग बॉसचा निर्लज्ज कंटेस्टंट. ह्याचा अवॉर्ड ह्याला आणून द्या. ठीक आहे, इथे साले 3 दिवस मला वाटलं हा माणूस सुधारतोय, कुठेतरी चांगलं करतोय, अख्खं घर ह्याच्या साईडने ते निकीशी मांडतंय. ठीक आहे, हा पण सल्यूट सल्यूट तुला मी देतोय दादा. मी तुला आजपर्यंत अभिजित म्हणतो, आता मी तुला दादा म्हणतोय. तिने तुझ्यासाठीचा रिस्पेक्ट काढून घेतला आणि नंतर लास्टला सॉरी बेबी सॉरी. अरे असा राग येतो ना मला, कसं ना गाईज मी बिग बॉसचा एकदम असा डायहार्ड फॅन आहे. ठीक आहे, सो असे जेव्हा चमन लोक बघतो ना मी आतमध्ये, ज्यांचा स्वतःचा स्टँड नसतो, अरे तुला काय पडलीये ती एवढी तुझ्याबद्दल बोलते, तू पण बोलतो सोडा ना फक्त गेमसाठी. खरोखर ह्या माणसाबद्दल मला काहीच बोलायचं नाही, अक्षरशः निर्लज्ज माणूस आहे हा. आता वैभवला प्रचंड मोठा चान्स आहे. वैभव बाळा तुझा हात जोडतो मी, थोडीशी इमेज तुझी जी चांगली होती ती पूर्ण चांगली करायची, तुझ्याकडे संधी आहे. आता रहा अरबाजच्या अगेन्स्ट. त्याला हे एवढं बोल की तुझ्यासाठी साले आम्ही एवढं भांडलो आणि तू तू हे परत बकचोदी करायला गेलास तिच्याकडे. हा आणि अरबाज म्हणजे खरंच आत्ता त्या वैभवकडे हा चान्स आहे त्याच्या अगेन्स्ट जाऊन चांगलं बनण्याचा. जान्हवीकडे पण हाच चान्स आहे. मला काय वाटतंय ना आता जसं की ह्यांचा जो लीडर आहे अरबाज तो गेलाय तिच्या क्वीनकडे, त्याच्यामुळे ही जी प्यादी आहेत कोण निकी निकी बोलतो जान्हवी आणि आपला वैभव ते पण जर गेले तर पुन्हा मिळून मिळून जे काही गोष्टी झाल्या ना त्या परत सगळ्या साल्या तिथेच येणार आहेत. तुला काही बोलायचं नाही बाबा, प्लीज वैभव तू तरी बाबा नको आता फालतूगिरी करू. ठीक आहे, सगळे ना रात्री झोपल्यानंतर हा तिच्या कॅप्टन्सी रूम मध्ये जातो आणि काय म्हणतो निकीला की हे बघ आपण ना उद्या एकमेकांना एकदम सॉरी म्हणूया आणि ती म्हणते तुम्हाला पहिले सॉरी म्हण. अरे आता तरी समज तिला स्वतःचा इगो मोठा आहे. अरे तू पण काय सरळ नाहीयेस बट तरी पण म्हण कसं आहे ना तू तुझीच नाही तू त्या घरचे ज्यांनी तुझी एवढी बाजू घेतली. डीपी आता काय बोलले होते की जो माणूस बरोबर असतो त्या साईडने सगळे असतात, एवढी जेव्हा तुझी सगळ्यांनी बाजू घेतली तू त्यांना आपण फाट्यावरती मारलं सर. तुझ्याच बद्दल मला काही बोलायचं नाही, फक्त मला वैभवचं म्हणायचं आहे की वैभव प्लीज तू आता आम्हाला डिसअपॉइंट नको करूच. सो ह्या गोष्टीवरती तुम्हाला काय म्हणायचं आहे नक्की मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. काय बोलणार यार याच्यावर निब्बे. चला आपण व्हिडिओ आपला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, टिल देन स्टे सेफ स्टे कूल बाय.